ते छगड़े लोग करतात ना तस काम करतोय तू। और मेरी कंपनी के अंदर 3000 लोग काम करते हैं मेरे परिवार में, उसमें 80% मराठी है, आपको क्या समझ है? तू काय बोलला 90% मराठी माणूस मराठी माणूस माझ्या कंपनी मध्ये काम करतात, तुला नोकरच पाहिजे का रे मराठी माणूस? हा तुझ्या मध्ये दम आहेत ना, तू एक मोठा नेत्याशी मला भिडून दाखव। हा तुझा दम नाही रे, त्यांनी काम पूर्ण केल्याशिवाय मंगलजी काही त्याला सोडत नाही। अरे देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचे खासम खास लोडाजी कार्यकर्ताची कशी इन्सल्ट करताय माहिती आहे तुम्हाला? नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, मी संजय बेडिया गिरगावकर, मुंबई भारतीय जनता पार्टीचा एक लहान कार्यकर्ता। आणि नंतर तू काय बोलला, तुला कोणी प्रश्न विचारलं, तू मराठी विरोधी माणूस आहे, तू काय बोलला 90% मराठी माणूस मराठी माणूस माझ्या कंपनीमध्ये काम करतात, तुला नोकरच पाहिजे का रे मराठी माणूस? हा आम्ही सिंपल लोक आहोत, साधारण लोक आहोत, तर तुला काय नोकर नोकर म्हणजे तू कामावरती ठेवलं म्हणजे तू मराठ्यांचं तू काय भला करतोय का रे? हा तू जैन समाजचा नेता आहे, जैन समाजचे किती लोक मला फोन करतात, काय केलं तू अनुप मंडलचा? अनुप मंडलचे लोक एवढे घाणडे बोलतात जैन समाजबद्दल, वैश्य समाजबद्दल, काय तुझा स्टँड मला सांग। अरे काय करणार, तू आजारी झालेला आहे, कमीत कमी लहान कार्यकर्त्यांची व्हॅल्यू कर, इज्जत कर, तू हकालपट्टी करणारे कोण आहे रे? हा तुझ्या दम असेल तर यांना आमच्या जीवात काढून दाखव, हे माझ्या मनात आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं मनात आहे। तू किती वर्ष 4 आमदार आहे, मराठी बोलायला येते का रे तुला? हा तू मराठी बोलू शकत नाही, तू गिरगावचा आमदार आहे, शरम येत नाही तुला? लोक तुला विचारत नाही, हा तुला विचारत नाही का रे? हा तू पैसे नाही दाबवतो आम्हाला, किती पैसे दिले, कोणाला दिले तुम्हाला सांग की तू? अरे तू माझ्याकडे लोन घेऊन गेलेला आहे 8-8 लाख रुपये। हा कार्यकर्त्यांना बदनाम करतो, कार्यकर्ता ब्लॅकमेलर आहे, कार्यकर्ता एक्सटोशन करतात, कार्यकर्ता हे करतात, कार्यकर्ता ते करतात, ते छगडे लोक करतात ना तसं काम करतोय तू, सर्वांचं जाऊन कानामध्ये बोलतो हा कार्यकर्ता असा आहे, हा कार्यकर्ता तसा आहे। कुठली लीडरशिप आहे रे, तू कुठला राजाचा मुलगा आहे रे? हा एक गुण नाही तुझे राजाचे। अरे मिस्टर लोढा, इंदिरा गांधी निवडणूक हारली, अरे लोढा अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हारले, तू कोण आहे रे? येत नाही का रे? तुझ्यामध्ये दम आहेत ना, तू एक मोठा नेत्याशी मला भिडून दाखव। हा तुझा दम नाही रे, तुझा दम नाही मातोश्रीला जायला, माहिती आहे ना तुला? तू मला सांगायचं मातोश्रीमध्ये अपॉइंटमेंट घे, हा विसरला काय तू? तू उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात का बोलत नाही मला एवढं सांग? हा कुठलाही कार्यकर्त्याला तू अपशब्द बोलला तर चालणार नाही, आणि मी कार्यकर्त्यालाही सांगतो हिट का जवाब पत्थर से दो इसको उसी कार्यक्रम के अंदर। अरे देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचे खासम खास लोडाजी कार्यकर्त्याची कशी इन्सल्ट करताय माहिती आहे तुम्हाला? तुमच्या समोर येऊन तर असं उभं राहतात असं, हां साहेब बोला साहेब, अरे ते एक नंबरचा एक्टर आहे तो, एक नंबरचा एक्टर आहे तो, मी त्यांना 15 वर्ष त्यांच्याबरोबर कामं केलं, मला नस नस माहिती आहे त्यांची।